कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ सेवा आश्रमाच्या व शिव गोरक्षनाथ मंदिराच्या वतीनं आज नवनाथ याग संपन्न झाला सलग नऊ दिवसापासून चालू असलेले नवनाथ पारायण समाप्ती व नवनाथ पूजन झाले त्याप्रसंगी अनेक साधू संत उपस्थित होते या नवनाथ पारायण समाप्ती व नवनाथ पूजन करून यज्ञाला पूर्णाहुती देऊन नवनाथांना व साधू संतांना महाप्रसाद देण्यात आला या यज्ञाची संत मिष्टान्न भोजन देण्यात आले श्री मठाधिपती श्री श्री योगी राजेंद्रनाथ माहुली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत पूजन नवनाथ पूजन झालं नवनाथ व सिद्धांची महती जगाला पटावी याकरिता हा याग आयोजित केल्याची भावना या प्रसंगी माऊली यांनी व्यक्त केली सदर प्रसंगी पंचक्रोशीतून भाविकांनी या ठिकाणी येत दर्शनाचा लाभ घेतलाय ओम नम आदेश गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आज या ठिकाणी दर सालाप्रमाणे वर्ष अठरावी नवनाथ पारायणी यज्ञावधी सोळा व महागायत्री एक हजार आठ यज्ञावधी सोळा याचं संपन्न होत आहे त्याचप्रमाणे येथे होम हवन पूजा नवनाथ पारायण ध्यानधारणा संकल्प आणि नाथ संप्रदायची परंपरा यासाठी अन्नदान भजन पूजन कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे नाथांचं कार्य हो, ही आभरीत राव आणि कल्याणासाठी नाथनने केलेले कार्य आहे जनकल्याणसाठी तसंच यांना नाथ संप्रदायाचे आल्याप्रमाणे ही आमचे ना संप्रदायाचे सायकडेचे पीर योगी नारायणनाथजी महाराज हे आमचे माळ्याकराचे योगी सेवकनाथजी महाराज माटीधिपती माळासाकरा हे उपस्थित झाले असे सर्व संत उपस्थित झाले आहे त्याप्रमाणे नाथ ना जी, ना जी, दी दी, ये, ये ना जी परंपरा आहे ती चालू आहे त्याचप्रमाणे जग जगकल्याणसाठी केलेला यज्ञ होती जगात सुख समृद्धी लावो आणि जगावरचे येणार संकट रो यासाठी प्रयत्न दरवर्षीप्रमाणे आनंदांवर चालत आहे आदेश निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव